नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे येथील तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची तसेच आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते आज पंचावन्नपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावाच पुणे गुळ टेकडे तिने त्या कालोकाल मोठे साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चॉकलेट कलर मीडियम मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणेगुळ टेकडे ते विकले आहेत मित्रांनो पुणे गुळ बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले तर बेंगलोर येथे टोटल एक्केचाळीस हजार आठशे तेरा कांदा गोन्यांची अवकाली होती अहमदनगर जिल्ह्यातील पाच सहा लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ॲव्हरेज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक जिल्ह्यातील बेस्ट क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर मित्रांनो नाफेडचा कांदा तीन हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज बेंगलोर आली होती त्याला बाजारभाव एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले कर्नाटकाचा बिजापूरचा माल एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे मित्रांनो सहा हजार गोन्यापर्यंतची आवक नवीन कांद्याची येत होती आज दहा हजारपेक्षा जास्त गोण्यांची आवक नवीन कांद्याची आहे त्याला बाजारभाव एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला आज बेंगलोर इथे बाजारभाव निघाले आहेत तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा